बाय वी गार्ड बाय सेन्सोडाइन असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट नमस्कार टी व्ही नाईन मराठी डिजिटलच्या डंके की चोट पर या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत आहेत एक कलासक्त राजकारणी मुंबई महापालिका गाजवल्यानंतर त्यांनी विधानसभा विधान परिषद गाजवली काही काळ त्यांच्याकडे मंत्रीपद होतं त्यातही त्यांनी आपली छाप सोडली केवळ राजकारणच नव्हे तर क्रीडा समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा वावर असतो साहित्य क्षेत्राशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत राज साहित्यिकांना भेटणं त्यांच्याशी गप्पा मारणं त्यांच्या कविता ऐकणं हा त्यांचा आवडता छंद आहे असं असलं तरी आज आपण मात्र त्यांच्याशी केवळ आणि केवळ राजकारणावरती गप्पा मारणार आहोत माझ्यासोबत आहेत मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार आशिष शेलार सर नमस्कार आपलं स्वागत आहे तिसरा टप्पा संपला आहे फार कमी मतदान झालं आहे पंचेचाळीस प्लसवरती विश्वास आहे ज्या पद्धतीचा समर्थन आम्हाला लोकांकडून मिळतं आहे मतदारांचा उत्साह जो दिसतो आहे आणि एका अर्थाने मोदीजींच्याबद्दल असलेलं प्रेम याच्या आधारावर जे मतदान झालं आहे त्यामध्ये मोदीजींच्या बाजूनेच मोठ्या प्रमाणात जनमत येत आहे आणि म्हणून पंचेचाळीसच्या पर्यंत पोचणं हे आम्हाला सहज शक्य होईल एक तुम्हाला विचारायचं मला की तुमच्याकडे एकनाथ शिंदे आहेत दादा पवार आहेत आणि रामदास आठवले आहेत महादेव जानकर आहेत तरीसुद्धा म पंतप्रधानांना सतत महाराष्ट्रात काय यावं लागतं बघा तुम्ही शाळेतल्या एखाद्या विद्यार्थ्याला असा प्रश्न विचारलात की तुझी अंतिम परीक्षा जवळ आलेली आहे तुझ्याकडे गाईडही आहे तुझ्याकडे पुस्तकही आहे तुझ्याकडे शिक्षिकाही येते तू स्वतःच्या मित्रांकडूनही शिकतोस तरी तू का अभ्यास करतोस असा प्रश्न विचारणं हा बालिशपणाचा प्रश्न आहे आणि जो हुशार विद्यार्थी असतो तो शेवटपर्यंत आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा आणि परिश्रम हे सातत्याने करत असतो आणि माननीय मोदीजी या हिंदुस्थानमधल्या राजकारणातले सर्वात हुशार विद्यार्थी असल्यामुळे त्या अर्थाने ते स्वतःचे प्रयत्न हे सातत्यानेच चालू ठेवतात आणि लोकशाहीला हेच अपेक्षित आहे मुंबई संदर्भात आपण बोलूया मुंबईत खूप उशिरा आपण उमेदवार जाहीर केलेले आहेत आणि त्यातल्या त्यात जळगावमधून सरळ मुंबईत उमेदवार आहेत केला निकम साहेबांना मुंबईत उमेदवारी का दिली गेली म्हणजे त्यांना जळगावऐवजी का मुंबईत आपल्याकडे कोणीही उमेदवार नव्हता हो का पहिली गोष्ट तर ते जळगावमधून आयात केलेले नाहीत ते स्वतः माहीममध्ये राहतात माटुंग्याच्या रुफारल कॉलेजच्या बाजूला राहतात आणि पूर्ण राज्यभर त्यांचा वावर असतो राज्यातले सर्व महत्त्वाचे खटले ते चालवतात त्यांची उमेदवारी ही मुंबईसाठी थेट संदर्भासहित एकदम त्या ठिकाणी रिलेव्हंट आहे मुंबईचा योद्धा म्हणून त्यांची ओळख आहे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मुंबईच्या बॉम्ब्लासच्या केसेस लढवल्या मुंबईवर झालेल्या हल्ल्यातल्या आतंकवाद्यांना शिक्षा देण्याचं काम त्यांनी केलं मुंबईवर हल्ला करणाऱ्या कसाबची केस ते लढले आणि त्याला त्या ठिकाणी पूर्णपणे फाशी मिळाली ही केस ते लढले आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मुंबईचे योद्धे हे उज्ज्वल निकम आहेत आणि समाजातील चांगल्या काम करणाऱ्या पद्मश्री असलेल्या चांगल्या लोकांना सुद्धा राजकारणात आणलं पाहिजे ही भाजपची भूमिका आहे आणि म्हणून जनतेचं समर्थन त्यांना आहे अन्य पक्ष मात्र अजून त्याच भरबटलेल्या राजकारणात गुरफटून पडला आहे त्यामध्ये भाजपने घेतलेली वेगळी भूमिका जनतेला विशेषतः ठासून दिसते असं माझं मत आहे ना पण तुम्ही आता म्हणताय की उज्ज्वल निकम हे योद्धे आहेत पण काँग्रेस म्हणते ते देशद्रोही आहेत नाही खऱ्या अर्थानं बुद्धी गहाण टाकलेला पक्ष काँग्रेस आहे आणि सडक्या मनोवृत्तीचे त्यांचे काही नेते आहेत विजय वडेट्टीवार यांचं जे वाक्य आहे स्टेटमेंट आहे ते इतके निषेधारी आहे पूर्ण देशाने पाहिलं पाहिलं त्यानंतर त्यामध्ये मुंबई पोलिसांनी त्यात चार्जशीट केली त्या चार्जशीटनंतर के न्यायालयामध्ये लढाई झाली ओपन कोर्टमध्ये ट्रायल झाली जगातल्या लोकांनी जे पाहिलं न्यायालयाने निवाडा दिला फाशीची शिक्षा झाली त्यानंतरही कसाबने गोळ्या झाडल्याच नाही आमचे वीर पोलीस अधिकारी त्यांनी मारलेच नाही या पद्धतीचं विधान हे आपल्या एकशे सहासष्ट बलिदानी पडलेल्या हुतात्मा मुंबईकरांचा अपमान आहे अशा पद्धतीचं विधान काँग्रेसचं हे त्या ठिकाणी करकरे कामटे साळसकर किंवा अन्य आमचे जे वीर पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या हौतात्म्यावर एका अर्थाने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यासारखं आहे आणि म्हणून या पद्धतीची मनोवृत्ती जी कसाब अतिरेकी आणि त्यांच्या समर्थकांची बाजू घेते आणि म्हणून आम्ही म्हणतोय की काँग्रेस उभाटा कसाब के साथ पुरी मुंबई उज्ज्वल निकम के साथ आणि म्हणून या विषयात आम्ही तक्रारसुद्धा निवडणूक आयोगाकडे केलेली आहे मला जितेंद्रने जो प्रश्न विचारला की तुम्ही मुंबईच्या जागा डिक्लेअर करण्यासाठी खूप वेळ घेतला पण तुम्हाला जागाच मुळात कमी मिळाल्या ठाकरे सोबत असताना पण तुम्हाला जागा कमी मिळत होत्या आता शिंदेसोबत असताना तुम्ही कमी जागा घेतल्या कारण काय मुळामध्ये दोन गोष्टींचं उत्तर देतो उमेदवारी घोषित करायला वेळ लागला हा तुमचा समज योग्य वेळी उमेदवारी घोषित केली हा आमचा निर्णय आहे दुसरा मुद्दा गेल्या वेळेपेक्षा यावेळेला लोकसभेच्या जागा आम्ही जास्त लढलो आहोत आम्ही सबका साथ सबका विकास याच्यावर भरोसा ठेवतो हो पण अन्य आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांनाही बरोबर घेऊन त्यांनाही त्यांचा योग्य वाटा मिळाला पाहिजे या भूमिकेत आम्ही काम करतो आम्ही उद्धवजींसारखं मित्रपक्षाला न सांगता परस्पर जागा घोषित करणं आणि मग पवारसाहेब पण म्हणतात ही जागा तर आम्हाला मीडियातनंच कळाली अशा पद्धतीची मित्रांना चेपणं लोटणं दाबणं ही जी उद्धवजींची अहंकारी भूमिका आहे ती आमची नव्हे नाही आपण म्हणता योग्य वेळी उमेदवारी जाहीर केली पण तोपर्यंत तो विरोधकांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली होती त्यांच्या प्रचाराचा पहिला टप्पाही पूर्ण झाला होता मग तुम्ही मागे नाही पडलात का हा तुमचा समज आहे पुन्हा एकदा सगळ्यात पहिली तर उमेदवारी भाजपचीच घोषित झाली पियुष गोयल आणि मिहीर कोटेच्या दीड महिन्यापूर्वी घोषित झाले मग त्याचं उदाहरण आपण काय घेणार आहात योग्य वेळेला उमेदवारी घोषित करणं राजकारणामध्ये त्याला महत्त्व जास्त असते आणि त्यामुळे एखाद्या चॅनेलच्या पत्रकाराला वाटलं आज केली पाहिजे म्हणून भाजप आज भाज करेल हा गैरसमज आहे ना पण तुम्ही आता तुमच्यासोबत बाकीचे मित्र पक्ष आहेत मग तुम्हाला राज ठाकरे का सोबत घ्यावेसे वाटत कारण एकतर शिवसेना फुटलेली आहे राष्ट्रवादीचा पक्ष फुटलेला आहे असं असताना बी जे पी कुठेतरी घाबरली म्हणून राज ठाकरेनं सोबत पुन्हा एकदा सांगेन ज्या वेळेला एखादा कॅप्टन क्रिकेटची टीम सिलेक्ट करतो किंवा आपल्या टीममध्ये कोण असलं पाहिजे याचा विचार करतो त्यावेळेला तो चोखंदळपणे आपल्या टीममध्ये सगळ्यात जास्त चांगले खेळणारे खेळाडू असले पाहिजेत याचा निर्णय करतो ही त्याच्या कॅप्टनशिपची खरी समज आहे त्या कॅप्टनला जर तुम्ही म्हणाल की चांगला बॉलर का घेतलास चांगला बॅट्समन तू का घेतलास तू योग्य कॅप्टन होतास तर तु तुला गरज काय हा प्रश्न बालिशपणाचा आणि मूर्खपणाचा आहे ठीक आहे तुम्ही एक चांगला बॉलर घेतला असं तुमचं म्हणणं आहे दोन हजार चौदामध्ये सुद्धा त्या बॉलरने तुम्हाला पाठिंबा दिला होता दोन हजार चोवीसमध्येही पाठिंबा दिला आहे त्यांना काय आश्वासन दिले त्यांना दोन हजार चौदामध्ये महापालिका विधानसभेत काहीच मिळालं नव्हतं तुमच्याकडून आता त्यांना काही आश्वासन दिले का राज ठाकरेजी हे महाराष्ट्र त्यांना ओळखतो तडजोडीचं राजकारण करणं हे त्यांनी कधी केलेलं नाही किंबहुना मी त्यांचा मित्र असल्यामुळे सांगू शकतो सगळ्याच गोष्टी फायद्यासाठी करणं स्वतःच्या हे त्यांनी कधीच केलेलं नाही आणि म्हणून त्यांच्या सभेतसुद्धा त्यांनी एक भूमिका घेतली की मी मला काय मिळवण्यासाठी हे समर्थन देत नसून माझ्या युवकांना आणि देशाच्या भवितव्यासाठी समर्थन देतो आहे आणि त्यामुळे असा ज्यावेळेला मित्र उभा राहतो त्यावेळेला त्या मित्राला योग्य ते त्या बदल्यातलं मिळालंच पाहिजे ही भाजपची भूमिका आहे ते काय हे हळूहळू आपल्यासमोर येईल एक मध्यंतरी चर्चा होती त्यात किती तथ्य तुम्हीच सांगू शकाल दक्षिण मुंबईतून अमित ठाकरे उभं राहण्यासाठी मनसेचा खूप आग्रह होता पण तुम्ही त्याला विरोध केला अशी कुठलीही चर्चा नव्हती हो आम्ही कोणालाही विरोध केलेला नाही सर्व उमेदवार सर्वसंमतीने ठरलेत आणि राज ठाकरेजींनी त्यांचं समर्थन हे बिनशर्त दिलेलं आहे हे तेच स्वतः बोललेले आहेत मुंबईत काय वातावरण आहे सहापैकी किती मिळतील तुम्हाला मुंबईत सहापैकी सहा जागा हे महायुतीला मिळतील उभाट आणि काँग्रेसला शून्यही फोडता येणार नाही काल एक दिवसभर एक एका चर्चेने खूप गदारोळ गदारोळ निर्माण केला आहे ते म्हणजे शरद पवार यांची मुलाखत शरद पवार यांनी असं सांगितलं की काँग्रेसमध्ये विलीन होण्याचे त्यांनी संकेत दिलेले आहेत काय बघता तुम्ही ह्या निर्णयाकडे मी मला असं वाटतं की तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे तो त्यांचा व्यक्तिगत गट गट किंवा पक्ष आहे त्याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे पण पराभूत मनोवृत्तीतलं नेतृत्व ज्या वेळेला स्वपक्ष बांधण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि स्वमुलीला स्वपुत्रीला नेतृत्व देण्यापासून आपण कसं दूर आहे हे लक्षात आल्यावर स्वतःच्या मुलीच्या भवितव्यासाठी तडजोड किती करावी लागते तर ज्या पक्षातून विदेशी मुद्द्यावर आम्ही बाहेर पडलो त्याच पक्षामध्ये माझ्या मुलीला लिडरशिप द्या मी विलीन करतो अशा स्वरूपाची तर चर्चा नाही ना हे ना। आता जनतेच्या मनामध्ये प्रश्न आहे नाही तुम्ही हा एक मुद्दा आहेच पण तीन टप्पे पार पडले अजून दोन टप्पे बाकी आहेत तर बा, कुठेतरी पायाखालची जमीन सरकली म्हणून पवारांनी मला असं वाटतं की वाट राजकारणात त्यांनी कितीही पाया अशा पद्धतीच्या गोंधळातलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरी माननीय मोदीजींचं नेतृत्व माननीय मोदीजींचं पंतप्रधान म्हणून केलेलं काम महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं जनमत हे मोदीजी आणि महायुतीच्या बाजूला असताना त्यांनी किती गोंधळ घालायचा प्रयत्न केला तरी ती त्यांची फुगडी एकट्याचीच होईल आणि ते एकटेच गोल गोल फिरत राहतील शरद पवार यांनी फक्त त्यांच्या संदर्भातच वक्तव्य केलं नाही ते उद्धव ठाकरे संदर्भातही बोललेले आहे तुम्हाला काय वाटतं खरंच उद्धव ठाकरे जातील त्यांच्यासोबत मला याच्यावर भाष्य करायचं नाही याचं कारण हे गट आहेत हे अजून पक्ष म्हणून त्या ठिकाणी सिद्ध व्हायचे आहेत आता गटांचं विलिनीकरण हा त्या त्या गटाचा प्रश्न आहे त्या गटाने विलिनीकरणाला मान्यता दिली तर उद्धवजींचा गटही विलीन होईल आणि आज तसंही बघितलं तर या सगळ्यांची मानसिकता मनोवृत्ती ही त्या ठिकाणी विकासापेक्षा त्या ठिकाणी एक त्याला म्हणू अर्बन नक्षल मनोवृत्तीच्या नेतृत्वाखाली काम करणारी झाली आहे ती उभाटाची आहे ती पवारसाहेबांच्या गटाची आहे ती काँग्रेसपणाचा गट म्हणून उभा राहिला आहे आणि त्यामुळे हे तीन गट मिळून एकात एक हात घालून बळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील याच्यापेक्षा वेगळं काय ही चर्चा सुरूच असताना आणखी एक वक्तव्य चर्चेत आलं आहे ते म्हणजे की प्रकाश आंबेडकरांनी असा दावा केला आहे की शरद पवारांनी राजनाथ सिंग यांना फोन केला होता काय नेमकं घडले नाही ने मला याची संपूर्ण माहिती नाही पण राजकारणात एकमेकाला भेटणं फोन करणं विरोधी पक्षातल्या लोकांनी भेटणं विरोधी पक्षाने सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना फोन करणं चर्चा करणं ही लोकशाहीची परंपरा आहे यापेक्षा वेगळं काही असेल तर त्याची मला माहीत नाही एक ह्या निवडणुकीत मला एक असं एक चित्र दिसलं की अजितदादा uh, तुमच्यासोबत आहेत पण अजितदादांचा सगळा फोकस uh, बारामतीवरती होता आणि त्यांची टीका फक्त फक्त आणि फक्त शरद पवारांवरती होती आणि एकनाथ शिंदे आणि तुम्ही म्हणजे भाजप तुमचा सगळा फोकस हा उद्धव ठाकरेंवरती होता ही स्ट्रॅटर्जीचा भाग होता की काय याच्या भाग मला वाटतं हे सत्यही आहे ही स्ट्रॅटर्जी आहे आणि हे स्वभाव स्वभाव पण आहे स्वाभाविक यासाठी आहे की बारामतीत निवडणूक लढताना पवारसाहेब आणि अजित पवार ही लढत होणारच त्यात सुप्रिया आणि सुनेत्रा बहिणी ही लढत होणारच ती झाली आणि अन्य ठिकाणी वाह्यात वात्रट आणि एका अर्थाने बिलोदी दी ची भाषणं ही आणली खासियत झाली आहे संजय राऊत त्याच्यात दोन पाऊल पुढे आहेत त्यामुळे या लोकांना प्रत्युत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे महा महायुतीमध्ये मा काही नेते असे होते की जे प्रचारात दिसलेच राहते एक छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील धनंजय मुंडे स्व फक्त बारामती आणि बीडपुरते मर्यादित राहिले काय म्हणजे काय नाराजी वगैरे मला वाटतं प्रत्येक जणांनी आपापलं काम केलं आहे तुम्ही जर विचाराल आशिष शेलार तुम्ही मुंबईतच दिसतात कोकणात का नाही गेलेत मी जाऊन आलो कोकणात मग तुम्ही पुण्यात का नाही दिसले मी एकदा जाऊन आलो पुण्यात प्रत्येकाला आपापलं दिलेलं कार्य आणि कार्यक्षेत्र याच्यावर उत्तमपणे काम केलं तर राज्य उत्तमपणे जिंकता येतं आत्ताच आरोप केलेला आहे छगन बुजबळ तुतारीचा प्रचार करताय मला यातली संपूर्ण माहिती नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट याबद्दलची स्पष्टीकरण माहिती आणि योग्य भूमिका मांडू शकतात तुमच्याच पक्षाच्या एका नेत्याबद्दलचा प्रश्न आहे एकनाथ खडसे बळबळच बड़ तुमच्या पक्षात घुसतायत प्रचार करतायत तुम्ही अजून त्यांना प्रवेश दिलेला नाहीत कधी प्रवेश होईल मला वाटतं या विषयाचा निर्णय माननीय देवेंद्रजींनी स्वतः घोषित केला त्यांनी सांगितलं केंद्र भारतीय जनता पक्षातलं केंद्र ज्या तो निर्णय घेईल खडसेजींचं आम्ही स्वागत करू पण कधी काळी ते तुमच्या पक्षातले प्रमुख नेते होते पण आता त्यांना वाट पाहावी लागते दुसऱ्यांना लगेच प्रवेश मिळतोय म्हणजे तुम्हालाही माहिती आहे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक कोण आहेत या सगळ्या बातम्या आहेत या सगळ्या चर्चा आहेत केंद्रातल्या नेत्यांशी खडसेजींची भेट झाल्याच्या बातम्या आल्या केंद्रातला निर्णय झाला की त्यांचा स्वागताचा कार्यक्रम आम्ही करू नाही पण प्रक्रिया उलटी असते ना राज्यातून केंद्रात जातो तो सरळ केंद्रातून राज्यात येतोय आपला प्रश्न आपल्या मनातील अभिप्रेत असलेल्या कार्यपद्धतीवर आहे भाजपने तीच कार्यपद्धती पाळली पाहिजे असं नाही बरेच नेते भाषणातून टोमणे मारतात तुम्ही कवितेतून टोमणे मारतात काय नेमकं काय कविता मला मी टोमणे वगैरे मारत नाही या राजकारणामध्ये एक स्तर विशेषतः उभाटाने आणि संजय राऊत याने महाराष्ट्राला काळीमा लावण्यापर्यंतचा खाली आणला महाराष्ट्र सुसंस्कृत राज्य आहे महाराष्ट्र साहित्यिकांचं राज्य आहे एका अर्थाने साहित्यिक संस्कृती कला याचं नेतृत्व महाराष्ट्राने देशात केलेलं आहे आणि त्यामुळे या प्रचारातसुद्धा आपला मुद्दा मांडताना तो कलात्मक विशेष रूपाने मांडावा असं मला वाटलं आणि म्हणून त्या पद्धतीचा प्रचार हा त्या ठिकाणी मी करतो आहे आणि म्हणून मी केव्हा केव्हा म्हणतो की आपण समोरच्यावर वार करतानासुद्धा तो वारसुद्धा आहे त्या गझलमध्ये सांगितल्याप्रमाणे जखमा अशा सुगंधी त्या जखमा ज्या होतील त्याही सुगंधी व्हाव्यात आणि केलेत वार ज्याने तो मोगरा असावा जो वार करेल तो मोगरा असला पाहिजे या एका सुप्रसिद्ध गझलाप्रमाणे हा प्रचाराचा प्रयत्न माझा आहे आता लोकसभा निवडणुकीचा जवळपास अर्धा टप्पा संपलेला आहे नंतर आता विधानसभा आणि मुंबई महापालिकेची निवडणूक असेल आपल्याकडे मुख्यतः मुंबई महापालिका असणारी जबाबदारी केंद्रात चारशे पार मुंबई महापालिकेत काय असणार आहे आज मुंबई महानगरपालिकेची स्ट्रॅटर्जी घोषित करण्याची वेळ नाही पण तुम्हाला नक्कीच सांगेन की मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचं सरकार येईल भाजपचा महापौर होईल राज ठाकरे सोबत असणार आहे महापालिकेत आज ते महायुतीत आहेतच एक अजून एक वेगळा प्रश्न टीव्ही नाईन नेटवर्कला पंतप्रधानांनी मुलाखत दिली त्यांनी उद्धव ठाकरेंसाठी दरवाजे मोकळे ठेवलेत तुम्ही ते त्यांचं स्वागत करणार त्या दरवाज्यातून मला असं वाटतं की ते जे बोलले ते स्वयंस्पष्ट आहे ते असं म्हणालेत जे आपल्यासमोर दाखवलं आहे त्यांच्या मनामध्ये आणि आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींबद्दल आदर आहे आणि त्यांचे सुपुत्र म्हणून उद्धवजींना कधी अडचण आली तर ते सगळ्यात पहिल्यांदा उभे राहतील ही त्यांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर त्याच्या इंटरप्रिटेशनवर मी काही बोलावं असं संयुक्तिक मला वाटत नाही राजकारणातील दोन विरोधी टोकं होती पण एका खेळाने एकत्र आली म्हणजे शरद पवार आणि तुम्ही कसे त्या वेळेस एकत्र आलात ने मला वाटतं की खेळ हा राजकारण विरहितच असला पाहिजे मी स्वतः ते नेहमी पाळलं आहे पवारसाहेबांनी सुद्धा ते पाळलं पवारसाहेबांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनमध्ये कधीच राजकीय जोडे आणले नाहीत आणि म्हणून त्यांनी केलेलं क्रिकेटमधलं कर्तृत्व हे त्या ठिकाणी निश्चितच त्याला आपण म्हणू प्रशंसनीय आणि त्याचा अभिमान वाटावा असा आहे आणि त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये राजकारण न आणता काम करणं ही मी भूमिका घेऊन अतिशय प्रामाणिकतेने काम करतो पुन्हा मोदीजींकडेच घेऊन येतो तुम्हाला <coughs> त्यांनी असं सांगितलं की उद्धव ठाकरेंवरती संकट आलं तर सर्वात आधी मी धावून जाईल उद्धव ठाकरेंनी सांगितलं की मोदीजींवर संकट आलं तर सर्वात आधी मी धावून जाईल नेमकं काय समजायचं नाही मला वाटतं त्यांच्या प्रश्नाचं उत्तर त्यांना विचारा एक राजकीय समजूतदारपणा आणि मनाचा मोठेपणा आणि एका परिवाराबद्दलचा आपुलकीपणा हा माननीय मोदीजींच्या वक्तव्यानं स्पष्ट होतो आहे आणि ज्या पद्धतीने ज्या स्टाईलने उत्तर उद्धवजींनी दिलं त्यांच्या उत्तरामध्ये उर्मटपणा आणि त्याच्यामध्ये कदरूपणा दिसतो आहे तुम्ही बी सी सी आयमध्येही एक तिजोरी सांभाळता ते अमित शहा संदर्भात अमित शहासोबत तुमचे संबंध आहेत मग तिथे जय शहा यांची नेहमी भेटी होत असेल जय शहा यांच्यामध्ये तुम्ही काय वेगळे गुण पाहतात आहे तिथे नेहमी या ठिकाणी मुद्दाहून उल्लेख करीन की जय शहा हे उत्कृष्ट प्रशासक आहेत जय शहा हे प्रचंड अभ्यासपूर्ण रीतीने त्या बी सी सी आयमध्ये काम करतात जय शहा यांच्या कार्यपद्धतीमध्ये एक सिंगल रुपयाची अफरातफर करण्याला प्रशासकीय आमच्या असलेल्या व्यवस्थेतील कुठल्याही नोकरवर्गाला सोय नाही जय शहा हे खूप त्याला म्हणून आपण कल्पना त्यांच्या खूप अग्रेसिव्ह आणि इनोव्हेटिव्ह असतात आणि त्यामुळे आपण बघितलं की वुमन्स प्रीमियर लीग हे प्रॉडक्शन त्यांनी निर्माण केलं जय शाह समानतेवर विचार करतात आणि म्हणून महिलांना सुद्धा पुरुषांना एवढं त्या ठिकाणी मिळणारं मानधन हे सुद्धा त्या ठिकाणी आपण बघतो जय शाह यांनी भारतीय क्रिकेटला जास्त मिळावं यासाठीच्या रणनीतीत यशस्वीता मिळाली आणि मिळवली म्हणून आजपर्यंत कुठल्याही प्रशासकाला बी सी सी आयच्या आय सी सीकडून जेवढं काढता आलं नाही तेवढं आय सी सीला त्यांनी मिळवलं जय शाह क्रिकेटर्सच्या कर्तृत्वाला प्राधान्य देतात आणि म्हणून कुठल्याही पद्धतीची त्या ठिकाणी कॉन्ट्रोवर्सी नव्हता हो भारतीय क्रिकेट टीम सिलेक्शन क्रिकेटर करतात त्यांना ती स्वायत्तता मिळाली आहे आणि म्हणून जय शाह यांची कारकिर्द बी सी सी आयच्या इतिहास सगळ्यात वर सुवर्ण पद्धतीने लिहिली जाईल ते राजकारणात येतील याच्यावर मी भाष्य करू शकत नाही आज ते राजकारणात नाही एवढंच मी म्हणेन नाही पण आपल्याला काय वाटतं असं त्यांना जे त्यांना वाटेल त्याच्यावर नंतरच मी प्रतिक्रिया देईन तुम्हाला पुन्हा मी राजकारणात घेऊन येतो मोदीजींनी अदानींचा संदर्भ काढला अदानी अंबानी त्याला राहुल गांधींनी उत्तर दिलं तुमचं काय राहुल गांधींनी काय उत्तर दिलं त्यांनी उत्तर देणं अपेक्षित होतं का त्यांनी त्यांच्या विरोधामधला प्रचार बंद केला का त्यांना शिवा देणं बंद केलं मोदींनी काय केलं पाहिजे हे उत्तर नसून त्यांचं उत्तर हे स्वतःच्या बचावात्मकतेचा निघालेला नकारात्मक प्रयत्न आहे आणि म्हणून अपेक्षा ही आहे की पाच वर्ष शिव्याशाप देणारे राहुल गांधी आणि त्यांची टोळी अचानक गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांचं नाव घेण्यापासून पळ काढते याचं उत्तर राहुल गांधी देत नाहीत ते तिथून या प्रश्नापासून आहेत याचा अर्थ डालमेकूज काढला आहे आदानी यांच्या संदर्भासनाला आणि तुम्ही मुंबई पाहताय तर धारावीच्या पुनर्विकास संदर्भात विरोधकांकडून खूप आरोप प्रत्यारोप होत आहेत नेमकं कसा होणार आहे तो विकास तेव्हा त्या लोकांना काय पुनर्विकास होत असताना दुसरीकडे स्थलांतरित केल्या जाणार का काय असणार आहे त्यांची परिस्थिती धारावीतल्या माणसाला धारावीतच घर मिळालं पाहिजे हीच भूमिका भाजपची आहे ती कोण बनवतोय याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करून कट कमिशनचं राजकारण करणं आणि मोर्चे काढणं ही उभाटाची भूमिका आहे त्या लोकांना त्याच ठिकाणी त्यांच्या हक्काचं घर परिस्थितीला नियम बदलून परिस्थितीला वर्षाची मर्यादा बदलून त्याच ठिकाणी त्यांना घर मिळणं आणि ते मिळवून देणं हेच भाजप करेल कोण करतो आहे त्यातला कट कमिशन काही मिळणार आहे का या पद्धतीचे प्रयत्न उभाटाचे चालू आहेत पुन्हा तुम्हाला मी निवडणूक प्रचाराकडे आणतो पंतप्रधान मोदी पंधरा तारखेला येत आहेत काय तयारी चाललेली आहे रोड शो संपूर्ण तयारी चालू आहे तर आम्ही तयारी करण्यापेक्षा केवळ सोशल मीडियावर याची माहिती पडल्यानंतर किमान पक्षी दीड ते पावणे दोन लाख लोकांनी आम्हाला रिक्वेस्ट पाठवली हो आहे की आम्हाला माननीय मोदीजींना बघायचं आहे जवळून बघायचं आहे त्यांच्याशी हस्तांदोलन करता येईल तर करायचं आहे आम्हाला रूट कळवा आम्हाला त्या ठिकाणी यायचं आहे आणि म्हणून आत्तापर्यंत दीड दोन लाख पुढच्या अजून चार, चार दिवसामध्ये काय होईल त्याचा अंदाज आपल्याला येईल आणि म्हणून या सगळ्या मुंबईकर नागरिकांची योग्य सोय व्हावी याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत त्या व्यवस्था उभ्या करतो किती लोक लो येतील रोड शो मध्ये बघा लोक किती येतील याच्यावर मी आज भाष्य करणार नाही पण मुंबईत आजपर्यंत झाला नाही न भूतो न भविष्याती इतिहासात नोंद होईल असा रोड शो येईल इतिहासात नोंद होईल असा रोड शो असणार आहे त्या रोड शो मध्ये राज ठाकरे असतील काय बघा हा भाजपचा रोड शो आहे आणि प्रत्येक पक्ष महायुती म्हणून आपलं काम करतोय सभेमध्ये त्या ठिकाणी सर्व पक्ष असतील तुमचे आणि बॉलिवूडचे चांगले संबंध आहेत तुम्ही राजकारण समाजकारण बॉलिवूड क्रीडा एकाच वेळी या सर्व पिचवर कसे खेळतात माझ्या आईवडिलांची शिकवण माझ्या सद्गुरूंचा आशीर्वाद माझी मानात माझ्या मनात असलेली आपल्या महाराष्ट्राबद्दल आदर प्रेम आपुलकी आणि सर्वस्व वाहून देण्याची क्षमता यामुळे तुम्ही वाचनाला खूप महत्त्व हो देता वेळ कसा काढता शंभर टक्के रोज वाचल्याशिवाय मी झोपतच नाही रोज किती वाचले एक पान तरी का होईना हे सकाळी किंवा रात्री वाचलंच पाहिजे हा मी नियमच केला आणि त्या नियमाचा मला प्रचंड उपयोग होतो मी आपल्या माध्यमातून आपल्या दर्शकांनाही सांगेन की वाचनाची संस्कृती वाढणे याचा अर्थ संज्ञानी माणसालासुद्धा ज्ञानी करण्यासारखा आहे आणि ज्ञानी माणसाने भरलेला समाज हा समाधानी असतो आणि म्हणून वाचन संस्कृतीला आपण प्राधान्य दिलं पाहिजे वाचनात आवडता विषय कोणता आहे म्हणजे कादंबऱ्या सध्या तर मी आध्यात्मिक वाचन करतोय आणि त्याच्यामध्ये आमच्या सद्गुरूंनी लिहिलेलं ज्ञानसाधना या पद्धतीच्या वाचनातून जे मिळतंय ते बळ मला चांगल्या रस्त्यावर शुद्ध पद्धतीने काम करून विश्वशांती आणि लोककल्याणासाठी घेणाऱ्या भूमिकेमध्ये बळ देत आहे शेवटचा प्रश्न विचारतो तुम्ही डंके की चोट पर सांगू शकता चारशो चारस डंके की चोट पर मी सांगतोय एनडीए चारशो महाराष्ट्रात महायुती पंचेचाळीस अशी शेलार सर तुम्ही आलात आमच्याशी गप्पा मारल्यात खूप खूप धन्यवाद धन्यवाद ब्रॉट बाय वी गार्ड को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट